नमस्ते, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये डिलिशियस फूड बाय किरण। आज आपण काजूची भाजी बघणार आहे। मी काजू घेतलेले आहेत, सुकलेले काजू आहे ते। हे यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि प्रेशर कुकरमध्ये घालून त्याच्या 3 शिट्या काढायच्या आहेत। 3 शिट्या झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे। आता एका पातेल्यामध्ये तेल गरम करायचं आहे। 2 चमचे तेल घालायचं आहे। त्याच्यामध्ये 1 चमचा आले लसूणची पेस्ट घालायची आहे। 9 ते 10 कढीपत्त्याची पानं घालायची आहेत। 9 ते 10। 1 लहान चमचा जिरं घालायचं आहे आणि आले लसूणचं उग्र वास जाईपर्यंत मिश्रण ढवळायचं आहे। आणि आता त्यामध्ये 1/2 कांदा घालायचा आहे। खोबरं घालायचं आहे आणि 1 चमचा शेंगदाण्याची चटणी घालायची आहे। शेंगदाण्याची चटणी ही ऑप्शनल आहे। हे मिश्रण आता ढवळून घ्यायचं आहे। आता उकडलेले काजू त्याच्यामध्ये घालायचे आहेत। लगेच ते ढवळायचे नाही, कारण हे काजू आता नरम झालेले आहेत। त्यामध्ये 1 चमचा मीठ घालायचं आहे, 1 चमचा मालवणी मसाला घालायचा आहे। आणि मिश्रण आता एकजीव करून घ्यायचं आहे। त्यामध्ये आता वाटण घालायचं आहे, 1 कप मालवणी ग्रेव्ही, ज्याची मी रेसिपी अगोदरच्या व्हिडिओमध्ये ही ग्रेव्हीची रेसिपी मी टाकलेली आहे। ही ग्रेव्ही टाकल्यानंतर मिश्रण ढवून घ्यायचं आहे आणि जेवढं आपल्याला पात्र करायची असेल कढी तेवढं पाणी घालायचं आहे। आणि आता याला उकळी यायला द्यायची। उकळी आल्यानंतर आपण ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी बघायची आहे। ही सर्व प्रोसिजर मीडियम फ्लेमवर करायची आहे। अशा पद्धतीने ग्रेव्ही व्हायला हवी। ही ग्रेव्ही खूप चविष्ट लागते खायला। तयार आहे आपली काजूची भाजी। ही रेसिपी जर आपल्याला आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।